विधानसभा पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने अखेर माघार घेतली आहे. दरम्यान भाजपने माघार घेतली असली तरी ऋतुजा लटकेंविरोधात 6 अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आता सर्व काही आलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. यासह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. अंधेरीपूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यानुसार त्या पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. त्या मतदारसंघातील आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. ऋतुजा लटके यांच्या सहानुभूतीपोटी भाजपने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतलाय असं भाजपकडून सांगण्यात आलंय. दरम्यान भाजपने माघार घेतली असली तरी ऋतुजा लटकेंविरोधात 6 अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. रविवारी 1165 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानानंतर आज निकाल समोर येतो. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीमध्ये भाजपच एक नंबर असल्याचं म्हटलंय. फडणवीस म्हणाले, 889 ग्रामपंचायतींचे निकाल माझ्याकडे आले असून 397 ठिकाणी भाजपला विजय मिळालाय. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला 81 ठिकाणी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 87 ठिकाणी, काँग्रेसला 104 ठिकाणी, राष्ट्रवादी 98 आणि 95 ठिकाणी अपक्षांना विजय मिळाला असल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय. राज्य सहकारी बँकेतील 25,000 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्यासह 76 संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. क्लोजर रिपोर्ट नंतर अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने आता सातत्याने पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आता सर्व काही आलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येण्याचं टाळत आहेत. विशेष म्हणजे रविवारी दिवसभर दोन्ही नेत्यांचे एकत्रित कार्यक्रम होते, परंतु हे नेते एकत्रित कार्यक्रमास उपस्थित राहिले नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक चर्चांना उधाण सुरू झालंय. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची आज देशभरात एकाच वेळी मतदान प्रक्रिया पार पडली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, राहुल गांधी, अशोक गेहलोत यासह अनेकांनी अध्यक्षपदासाठी मतदान केलं. यावेळी 9,500 प्रतिनिधींनी मतदान केलं. यात विविध राज्यांमध्ये 96% मतदान झालं. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 24 वर्षांनंतर आज मतदान झालंय. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात ही थेट लढत होते. बुधवारी मतमोजणी होणार आहे. खाद्यतेल आणि खते आयातीवर सध्या मोठा खर्च होतोय, त्यातून आपलं आयातीचं बिल वाढतंय. ही स्थिती चिंताजनक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. या आयातीमुळे भारताच्या तिजोरीवर दबाव येत असून या क्षेत्रात भारताला स्वावलंबी करण्याचं काम आपल्याला मिशन मोडवर करावं लागेल असंही त्यांनी म्हटलंय. तेलंगणा राष्ट्रीय समिती पक्षाचे खासदार नामा नागेश्वर राव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या 80 कोटी रुपयांचा 28 स्थावर मालमत्ता आणि इतर मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. राव यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात याआधीच गुन्हा दाखल करण्यात आलाय. ईडीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की प्रकरण PML कायदा 2022 तरतुदीनुसार रांची एक्सप्रेसवे लिमिटेड, मर्तुगन प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि तिचे संचालक आणि प्रवर्तक यांच्याशी संबंधित आहेत. पाकिस्तानातील राष्ट्रीय संसदेतील आणि विधानसभांमधील 11 मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाला मोठं यश मिळालंय. या पोटनिवडणुकांमध्ये पंतप्रधान जेजाब शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गट आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत होती. दृश्यम या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या सिनेमाच्या यशानंतर चाहते दृश्यम 2 ची प्रतीक्षा करत होते. आता निर्मात्यांनी दृश्यम 2 चा ट्रेलर आउट केल्यानंतर तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. दृश्यम 2 चा ट्रेलर चाहत्यांची उत्सुकता वाढवणार आहे. हा सिनेमा पुढील महिन्यात 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. BCCIच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर आता सौरभ गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. गांगुलीचा BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपला. त्यावेळी त्याने आणखी एक टर्म मिळवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्याचा प्रयत्नही केला. मात्र संघटनेतील अनेक सदस्यांनी त्याला विरोध केल्याने त्याला BCCIमधून बाहेर पडावं लागलंय. आता गांगुलीच्या जागी माजी कसोटी क्रिकेटपटू रॉजर विन्नी यांची नियुक्ती होणार आहे.